तुला काही माहूस आहे ना फोन करतो. पप्पा जी काय सावरीत लावली हा. सगळ्यात पहिले आपण जे आहे आपल्या कंपनीमध्ये अगरबत्तीची काडी 1.3 mm डायमीटर किंवा त्याच्यापेक्षाही जास्त डायमीटर असेल तर त्या काडीचं आपण उत्पादन करतो. त्याच्यासाठी आपल्याला स्पेशली टुलडा नावाचा टुलडा जातीचा बांबू आपण वापरतो जो फक्त सध्या आसाममध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात तयार होतो. आपण सध्या आसामवरनं हा बांबू आणलेला आहे. हे सगळे जे बंडल आहेत हे वापरतो किंवा काही कंपन्या आहेत जे मेडिकलसाठी चारकोल म्हणून वापरतात. काही लोक भुशाचा बरेच म्हणजे आम्हाला माहीत नसलेले सुद्धा उपयोग करतात पण आमच्याकडनं घेत आहे जे डिमांड आलेली आम्हाला. अशा पद्धतीने थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं तर मी तुम्हाला तर सध्या आम्ही आसामवरनं हे असे बंडल मागवतो की ज्याच्यामध्ये बांबूचे तुकडे करून स्प्लिट करून आलेले आहेत. हे आम्ही आमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे 2.5 फूट 2 फूट जे पाहिजे असेल आम्ही ते सांगतो त्या पद्धतीने येते. कधी कधी विदाऊट नॉट पण मागवतो विथ नॉट पण मागवतो. सध्या आपल्याकडे विथ नॉटवालं मटेरियल आहे. आता याच्यानंतर ही जी नॉट आहे ही नॉट हा वरचा जो एरिया आहे हा सगळ्यात हार्ड असतो आणि हा सगळ्यात कमजोर असतो. त्याला आपण इनर लेअर म्हणतो याला आउटर लेअर म्हणतो. त्याच्यावरची ही जी नॉट आहे ही आम्ही नॉट काढतो कारण ही नॉट यांच्या दोघांपेक्षा ही जास्त कडक असते. ती आपल्या पुढच्या प्रोसेसला त्याचा अफेक्ट होऊ नये म्हणून आपण ती नॉट रिमूव्हची प्रोसेस आम्ही ह्या कटरवर करतो. आता ॲक्च्युली मार्केटमध्ये ह्याच्यासाठी स्पेशल मशीन आहे पण आम्ही हा इंटरनली जुगाड करून बनवून घेतलेला आहे. अशा दोन मशीन आम्ही बनवून घेतलेल्या आहे. ठीक आहे तुम्ही तुम्हाला दाखवतो मी हे ज्या बांबू मध्ये ना एक खूप मोठा फरक आपल्याला दिसतो. ही जी थिकनेस आहे ही थिकनेस आपल्या महाराष्ट्रातल्या बांबू मध्ये अजून डेव्हलप नाही झालेली. ती होते डेव्हलप पण ते 4-5 वर्षानंतर. हा कसं त्यांच्याकडे जुना वर्षानुवर्ष चालू येतो त्याच्यामुळे त्यांना एवढी थिकनेस आली. यांच्या बांबूचा डायमीटर साधारण एवढा असतो टुलडाचा. हा आता सध्या तिकडे म्हणजे अप्पर आसामला आहे त्यांच्याकडे एवढा डायमीटर मिळतो. आपल्याकडे अजून सध्या एवढाच आहे एवढाच आहे. आम्ही गाडे साहेबांच्या इकडनं पण घेतला होता तो साधारण आम्हाला मॅक्सिमम मिळाला होता. तर आपण याच्यावर स्लायसिंगची प्रोसेस करतो ते दाखवतो तुम्हाला. तर ही मशीन काय करते एक जसं आपण इथे कटर सेट करू 5 mm 2 mm 4 mm त्या पद्धतीने ती स्लाइस बाहेर काढणार आणि याचा वरचा जो लेअर आहे तो आपला वेस्ट जाणार. हा प्रॉब्लेम आता ढकलायचा. याची प्रोसेस राउंड स्टिक आहे. नाही इकडे बसा इकडे बसा थोडे. हा अंगावर उडा. कटर लावलेला आहे 5 mm डायमीटरच आणि अगरबत्तीसाठी आपण 1.3 कटर लावतो. याला याला 1, 2, 3 असे 3 प्लेन कटर आणि 2 राऊंड कटर आहे. कर चाल
याच्यामध्ये दोन पट्ट्या अडकल्या, तुम्हाला दिसू शकेल याचं कारण काय. हा हा बेंड जो आहे हा आपल्या बांबूमध्ये जास्त आढळतो, आसामच्या बांबूत नाही आढळत. आणि हा बेंड बघा, हा बेंड आपल्या इथे आढळतो. आणि हा त्याच्यामुळे आपल्या बांबूचे जे आहे मोठे जे आहेत पट्ट्या वापरण्याला थोडस लिमिटेशन येत. नाही मोठे करू शकतो जर स्ट्रीट असेल तर. ही 5 mm हो, ही 5 mm ची गाडी जे चॉपस्टिक आहेत ना त्याला वापरतात, कोणी आईस्क्रीम साठी वापरत, कोणी कुल्फी साठी वापरत. कुल्फी आणि आईस्क्रीम हा शक्यतो. गाड्या झाल्यानंतर मी सगळ्यांना वाचतो ते सॅम्पल देईल. हा हे झाल्यानंतर ते सगळेच बांबू एक सारखे नसतात, म्हणजे स्लाइस हे व्हेरिएशन राहतं. मग आपण याला काय करतो आणि कस्टमरची रिक्वायरमेंट राहते 10 फूट 12 फूट 16 फूट. मग या पद्धतीने आपण ते कट करतो, कट करून पुढे पॉलिशिंग मशीन आहे त्या पॉलिशिंगमध्ये आपण यांना पॉलिश करतो. पॉलिश हा आपण तिकडे बघूया. याच्यानंतर भाग आणि खालचा भाग हे दोन पाशवे मोशन मुळे आतमध्ये राहिलेल्या मटेरियलला ते घासलं जातं, पॉलिश केलं जात. हे मी फक्त दोन हे झाल्यानंतर हे सॉर्टिंगचं मशीन आहे मध्ये आपण सॉर्ट आउट करतो. याच्यामध्ये साधं आहे, हा हे चालू करून दाखवतो. आठ इंच जर सेटिंग लावलं तर 8 इंचापेक्षा मोठी होत नाही, कारण आपलं ते सेटिंगच तसं आहे. पण लहान होऊ शकते आणि ती लहान गाडी इथे निघते ती ऑटोमॅटिक. या इथे एकदम थोडा हो हे सॉर्टिंग आणि आपण जी सॉर्टिंग करतो ना तर सॉर्टिंगची प्रोसेस पण आसाममध्ये आल्या. आपण ही सॉर्टिंग करतो त्यांना याची गरज नाही पडत, फक्त काड्या प्रोसेस करतात. तिथे सर्व लेडीजच काम करतात, जेंट्स खूप कमी. हाताच हाताच हाताच
हॅलो लाईज पॅलेटसाठी हार म्हणजे पॅलेटवाल्यांना हा रेट चालणार नाही. 14 रुपये 28 रुपये कारण ते हॅमरचे कॅपॅसिटीच्या बाहेर जात. हे तुमचं फायनल प्रॉडक्ट हो दुसरे काय करते काय करते